मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं दरम्यान मागण्या मान्य झाल्यानं उपोषण मागं घेण्यात आलं मात्र खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दिवसभरात कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात झालेल्या या आंदोलनाला शिवाजी पेठेतील तालीम मंडळं संस्था राजस्थानी मारवाडी समाज अखिल भारतीय चर्मकार समाज राजस्थानी बारा बलुतेदार समाज बजापराव माने तालीम मंडळ माजी नगरसेवक संघटना यासह विविध पक्ष तालीम संस्था मंडळं आणि संघटनांनी पाठिंबा दिला दरम्यान मंचावरून हर्षल सुर्वे प्रसाद जाधव यांनी आवाहन केल्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर दसरा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर भूपाल शेटे ईश्वर परमार अजित ठाणेकर भाऊ घोडके अशोक जाधव वसंतराव मुळीक गणी आजरेकर यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते रंकाळा टॉवर जावळाचा गणपती परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरल्यानं फुलेवाडी गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी आंदोलकांना अटक करून रस्ता मोकळा केला त्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं या आंदोलनामध्ये माजी उपमहापौर जयसिंग रायकर प्रतापसिंह जाधव भैया कदम प्रवीण लिमकर प्रकाश सरनाईक हरीश भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक घालून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाला जाग येऊ दे असं साकडं घालण्यात आलं यावेळी सरिता सासने विद्या भालकर अश्विनी भालकर सरिता सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या करवीर तालुक्यातील हळदी इथल्या शिवाजी चौक तरुण मंडळ आणि परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर राधानगरी कोकण राज्यमार्गावर रास्ता रोको केला कोकण कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको केल्यानं एक तास वाहतूक ठप्प झाली तसंच कार्यकर्त्यांनी हळदी बाजारपेठ बंद पाडली आंदोलनामध्ये सर्जेराव पाटील अश्विनी धोत्रे शुभांगी पोवार दिव्या मेटील संभाजी पाटील बाबासाहेब पाटील विनायक पाटील संजय जाधव के पी पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते कागल कर्नूर आणि परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं कागल इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं माजी नगरसेवक धैर्यशील इंगळे किरण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी आंदोलनात सकल मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते